त्या अंतरवलीमध्ये त्यांना भेट देऊन त्यांनी एकच सांगितलंय, आमरण उपोषण राहू द्या, पण निदान पाणी तर घ्यावं. त्यांनी त्यांचा शब्दाचा मान राखून त्यांनी पाणी घेतलं आणि मराठा आरक्षणासाठी एक वादळ आहे. खरंच मुंबई दिल्ली मध्ये तुमचीच सत्ता त्या आरक्षण लय मारत होता बाता. काहीतरी सांगा, देता का नाही, करा तरी काही. अरे गुपित कुठं तर लपतय रे, द्या कोणाच्या बापाच जातय रे. झरंगे पाटील, तुमच्या पाठीमाग सर्वा महाराष्ट्र उभा आहे. लहान लहान मुलं सुद्धा तुमच्या पाठीमाग उभा आहे. अहो बाया बापडा सुद्धा काकाला लेकर घेऊन उन्हा तानात त्यांच्यासाठी फिरतात. आणि म्हणून कुणी काही बोलू द्या, संयम पाळून झरंगे साहेबांनी चांगलं आंदोलन उभा केलेलं आहे आणि ते सर्वांच्या जनहिताचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, सुगंध निघणारे अरे ते चंदनाची लाकड. झरंगे पाटील, कोणीही बोलू द्या काही, तुमचं कोणच काय करत नाही वाकड. कारण तुमच्या पाठीमाग महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्र बाया भगिनी तर कमरेला पदर खाऊन उभा आहे त्या, अशा रणरागिणी तुमच्यासाठी पाठीशी उभा आहे त्या. तुम्ही भिवू नका आणि सर्वांनी संयम पाळला पाहिजे. फक्त आपलीच आपण नुकसान करून घेऊ नका आणि संयम पाळून ही चाललेला आहे ती चालू द्या. झरंगे पाटलाबद्दल स्वाभिमान आहे आपल्या सर्वांना. आम्ही आम्हाला सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा आहे. त्यांच्यावर दोन शब्द लिहिलेली सादर करतील कोमल पाटोळे. कुणी पत्रकार असेल तर मित्रांनो ही गोष्ट अंधारात ठेवू नका, त्याला उजेडात आणून वाचा फोडा आणि झरंगे पाटलापर्यंत हे गाणं जावं अशा अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आपल्या गावाचं नाव होईल एक मराठा लाख मराठा, असं खडसून सांगणार आहे झरंगे पाटील. पाच पिंपळेकरांचं, गावकऱ्यांचं, मित्र परिवाराचं आणि तरुण बांधवांचं मत होत की ताई झरंगे पाटलावरती गाणं झालं पाहिजे. म्हणून मराठा आरक्षणासाठी एक गाणं झालं पाहिजे. म्हणून खास तुमच्यासाठी आणि झरंगे पाटला साहेबाला ही गाण्यातून शुभेच्छा. आणि एकदा जय घोष केला पाहिजे, घोषणा केली पाहिजे. एक मराठा लाख मराठा. आमच्या भाऊंचं सुद्धा मत होत की मराठा आरक्षणावरती गाणं झालं पाहिजे. झरंगे पाटला नाही, झरंगे पाटला नाही. काय आहे? झरंगे पाटला नाही वोड खरी रा, झरंगे पाटला नाही वोड खरी रा. आरक्षणासाठी करी धडपड, आरक्षणासाठी धडपड करी रे. आरक्षणासाठी धडपड करी रे, आरक्षणासाठी धडपड करी रे, आरक्षणासाठी धडपड करी रे. Thank you.
मराठा समाजावर आरक्षणासाठी धडपड करी रे, आरक्षणासाठी धडपड करी रे, आरक्षणासाठी धडपड करी रे, आरक्षणासाठी धडपड करी रे। जरंगे पाटील हमेशा म्हणतात, काय म्हणतात, मेलं तरी माग हटणार नाही। तारीख दिलेली सरकारला, तारीख असा कधी कुणी दिली का तारीख? म्हणून शेवटच्या वेळी मध्ये म्हणत आहो, समाजाच्या साठी मी जरी मेलो रे, आरक्षणासाठी जरंगे पाटला नाहे उड खरी रे, आरक्षणासाठी धडपड करी रे, आरक्षणासाठी धडपड करी रे, आरक्षणासाठी एक मराठा, आरक्षणासाठी एक मराठा, आरक्षणासाठी एक मराठा, आरक्षणासाठी लाख मराठा, आरक्षणासाठी धडपड करी रे।